तर मित्रांनो आज पोहे करायचे आपल्याकडे आहे सकाळ सकाळ पोहे आपण ते धुतले ते धुवून कांदा चिरून घेतलाय मिरची बी चिरून घेतली माझ्या मी कोणी सुद्धा चिरले नाही माझ्या मी चिरले तर आता कढई ठेवली मला फक्त जरा सांगा जावा काय करायचं काय नाही तेल वाटायचं सांगणार नाही आम्ही सगळं तुम्हीच करून दाखवायचं आज तेल तरी सांगा किती पाहिजे काय तुम्ही रोज बघता की तसं कळत नाही का बघ बस तेल तरी सांगा थोडस टाकायचं बस तर ह्याच्यामध्ये आपल्याला आधी काय काय टाकायचं असत जिरं मोहरी जिरं मोहरी जिरं टाकायचं असत आधी नाही पोह्याला जिरं नसतं का मग काय टाकायचं असतं ग मोहरी नुसती नुसती मोहरी टाकून घेतली आणि जिरेबी टाकायचं असतं जिरेबी टाकायचं असतं पोह्याला ही जिरेबी टाकून घेऊ तडतड वाजायला लागले कांदा आणि हे टाकून घ्यायचं इसरू टाकायचा असतो का इसरू राहिला की टाकायचं इसरू टाकते नाही का नाही आणि कांदा आणि मिरची टाकून घेऊ आता उलटा म्हणजे त्यात थोडी हळद टाकून घ्यावी लागते आता नसते परत असते माझ्या ध्यानात भाजी आणि आता शेंगदाणा टाकायचं तुम्ही सांगितलं नाही मला तुम्हाला बस का शेंगदाणा एवढं दादा जास्त टाकून चांगलं लागते झालं आपलं मस्त पैकी आता ह्याच्यात टाकायचं पोहे भाजून द्यायचं राहिलाय की आपला आता तसं कसं मी टाकेन पोहे की भाजल्याशिवाय चांगलं पोहे टाकायचं नाही तर कडी पाहता आमच्या सुटीत आणि अंदाज परत परत आता चांगला कांदा भाजून झालाय आपला आता पोहे टाकून घेऊ मस्त खमंग सेंटी यायला लागलाय पोहे नसते तर मग हळद मीठ कोण टाकायचं हळद मीठ आधी टाकल्याशिवाय पोहे टाकायचं नसते तर हळद देताना टाकायची बरं का लई टाकायची नाही मीठ मीठ भराय का मीठ चांगलं कालवून घ्यायचं झालं आपलं आता पोहे तयार त्यामध्ये पोहे टाकून घेऊ हाताने 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 थांब 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 हाताने सुटो होत्या चांगलं हलवून घ्यायचं आता मस्त पैकी हलवून घ्यायचं आणि चांगलं पैकी पोहे तुम्हाला सांगतो मी बनवलेलं पोहे इतकं भारी होणार आहे ते नाव खाणार आता ह्याला झाकून ठेवायचं म्हणजे मग चांगलं वापतेत पोहे वापलं की एकदम खायला एक नंबर लागणार जय गुरुदेव दास
पितळाच्या कढईवर पितळाचं ताट दुसरं बसत नाही. हा झालं आपलं मस्तपैकी पोहे तयार. तर मी बनवलेलं पोहे कसं वाटलं सांगा. आपल्याला कोणी सुद्धा सांगितलेलं नाही. माझ्या स्वतःच्या मनाने बनवले. बर काय झालं पोह्याच. काय नाही कोथिंबीर टाकून ठेवलं. कोथिंबीर माझ्या उन्हा घेते का कोथिंबीर टाकायची. कधी सांगायची होती मला. ठेवली आता टाकली. बर आपल्याकडून चुकून राहिले होते टाकले हे ना आपलं काम केलं. मस्त पैकी पोहे झाले ते. कोथिंबीर राहिली होती खरं माझ्या पण टाकायचे असो. पण पोहे एकदम झकास झाले ते. पोहे खाऊन घेऊ आता आपण. क्षितिज आमचा खरं खरं सांगतो. क्षितिज कसं झाले ते पोहे. चांगले झाले ते ना. फक्त आईने कोथिंबीर फक्त टाकली नाहीतर बाकी सगळं आपण टाकलेलं आहे बरं का. पक्षी कंसावर बसून कसं दाणं खाते ते. दोन आहेत. मित्रांनो या हरभरा खायला. हरभरा म्हणजे दहा. ती खाताना एक सावधगिरी बाळावं लागतं बरं का. त्याच्यावर आंब असते. आंब म्हणजे आंबल. जर काही पाण्यात न धुता जर का तुम्ही ती डाळा आता होटाला जर लावला तर तुमचं होट उरलं म्हणून समजायचं. ते असंच खावं लागतं. ह्याच्याबरोबर मी घेतलं ही रानमुगणी. ते बाहेर लागते ही खायला. मुगासारखी चव असते पण ही जंगली रानमुगणी आहे. ज्वारी काढता काढता कंटाळा आला म्हणून बसलो. जरा म्हणलं बसावं 5 मिनिटं. या रानात आपण हरभरा पेरला होता पण सशाने लय खाल्ला. काय ठेवलं नाही. उगवून आलंय की खाऊन टाकायचं तसं सगळं. काय सुद्धा आला मला चांगलं आठवतंय. पहिलं मका पेरायची लोक मका लावायची तेव्हा कोक्याही खात नव्हत्या. कोक्या म्हणजे सात बाया. पण आता कोक्या बी खायला लागल्या. आता मकावर आळे बी पडायला लागले. निसर्गात काय बदल झालाय का माणूस निसर्गाच्या विरोधात वागायला लागलाय त्याच्यामुळे हे असल्या घडामोडी व्हायला लागल्या काय माहिती. शेतकऱ्यावर संकट वाढायला लागले. त्याचं कारण मला वाटतं शेतकरीच आहे बरं का. निसर्गावर लय मोठा प्रहार करतो शेतकरी. झाडं ठेवत नाही. दुसरी गोष्ट कीटकनाशकाचा भडीमार रासायनिक खताचा भडीमार त्याच्यामुळं रोग पण वाढायला लागला. काहीच नैसर्गिक काहीच राहिलं नाही आलं पहिल्या सारखं. पाण्याची बाटली घेतली का. घे मग. कोंडाला कोण घेत. आम्ही घेतो कोण. तू काय हा ते ना काय सोडून तसेच जाऊन द्यायची पुढून. मोटर बंद करू का मग. बघ बरं विचारून पाणी भरले का. परत येऊ माघारी. सोम्यापैकी बगळ उभा राहिले ते. बगळ गोमाशा खाते बरं का जनावरांचे. सौम्या ए सौम्या काजवळ्या शांत. एखादा ऋषी तपस्याला कसा बसतो तसा बगळा शांत एका जागेला बसलेला असतो. बघा हलत नाही. ज्या टायमाला त्याला खायचं त्या टायमालाच मान खाली घालणार आणि पटकन खाणार.
शांत हो बसतो एका जागेला. सोडली का बघू हिला माझ्याकडे दे आणि तू जा त्यांच्या मागे. हा जाता पुढं तू जा. पाणी भरलंय का गुरांच? अग हित वांग्यास वांगे आले द्या. दोन तीन वांगे घे आपल्याला परत माघारी येऊन पुण्याला. ती बारकी आहे ती का मोठी आहे ती बघ. नाही तर मोठी मोठी होती. तर ह्या झाडाला आली का नाही का ती बिरमिट? दोन तीनच आहे ती का? तेवढीच भाजी बनवावी चांगली असते. कशी मधन 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 तशी सवय लागते बघ जनावराला. पाणी चालू आहे आपलं भरायचं. दोन तीन दिवसाला पाणी भरून घ्यावं लागतं. कशी आहे पपई? कशी चांगली आहे. खरंच खरंच का? खाऊ का? खाऊन बघू. खरंच गोड आहे. मला तर वाटते कडू लागते थोडी थोडी. थोडी थोडी लागते. खाऊन बघतो की आधी तिची लागते. आहो आंबट आहे. काय पपई? हा पपई आंबट नसते बापा. आंबट लागते ना. खरंच लय गोड आहे. लय गोड. मित्रांनो पपई अजून मधून खात जावा. ज्यांना किडनीचा त्रास आहे, ज्यांना शुगरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी पपई फळ हे लय चांगलं आहे. मूत्रविकारामध्ये पपई ही एकदम चांगली. मी आता दिवसभर ज्वारी काढून आलेली आहे. आता रवा आपल्याला 2 दिवस झालं भरून आणून ठेवलाय. त्याला रवा काय त्याच्यात मैदा रवा वेगवेगळं करणं हे नाही आज करावा म्हणजे. तर मोठ्या पातेल्याला मी असं कापड बांधून घेतले. थोडं थोडं घेऊन असं दाब द्यायचा हाताने चांगला आणि खाली मैदा पुरतोय आणि रवा रवा वरी घालते. जोड गव्हाचा रवा काढलेला आहे. आता ही खाली मैदा पुरतोय आणि आता रवा नुसता वरी राहिलाय. ह्याला परत उपणाव लागतो म्हणजे ह्याच्यातलं जी वरचा पोमा असतो का ती निघून जातो आणि पांढरा शुगर रवा भाजीला राहतो. नाही पडत. शाळा बंद होणार आहे. शाळा बंद होत असत काय आता? आता तर चालू झालं नाही. मी जाऊ बारका होतो शाळा. पोट दुखत आहे आई सांगते की शाळेत जायला नको म्हणायचा आणि पोट दुखतंय माझं. पोट दुखतंय आणि पोर सगळी शाळेला निघून गेली. ह्याला मात कापड करून घेणं म्हणायचं बरोबर का नाही? औषधांमध्ये असे काही काय औषध असे मात कापड करून घ्यावी लागते. जी चूर्ण खाण्यासाठी द्यायची असेल ती पण अशीच करून घ्यावी लागते.